माझ्याकडे असलेली फळे बघा, दिसत आहेत तुम्हाला? हे आहे कलिंगड, छान आहे की नाही कलिंगड? हे आहे संत्री, जी आपण गाण्यात म्हटलेली आहे नागपूरची संत्री. त्यानंतर वसईच्या केळ्यांचा मोठा मान नुसती केळी बघा. आणि पनवेलचं काय आहे मग? कलिंगड, पनवेलचं कलिंगड. अहमदाबादची बोर. आणि फळांचा राजा मी आंबा, फळांचा राजा मी आंबा, हो की नाही? आणि माझ्याजवळ हे काय आहे? बरोबर, गावा, मीन्स पेरू, हो की नाही? अजून काही फळं आहेत माझ्याकडे, ओळखा पाहू काय आहे. हे काय आहे? कोणतं फळ आहे? बरोबर, अननस. छान आहे मित्रांनो. आणि गोड असं साखरेसारखं लागणारा सॅपडिलो म्हणजेच चिकू, छान आहे की नाही? सगळी फळं खावीशी वाटत आहे तुम्हाला. मग घरी बसून तुम्हाला फळं तर खायचीच आहे, हो की नाही? चला आपण आता पेज क्रमांक 5 बघूया. बघा मित्रांनो, पेज क्रमांक 5 आपल्याला फळांचा राजा मी आंबा आपण हे गाणे ऐकले आणि म्हटलो देखील, हो ना? तुम्ही बोललात का माझ्या मागे? हो, छान. आता तुम्हाला सांगण्याची गरज येत नाही, तुम्ही घरी बसून फारच हुशार झाले आहात. बघा, इथे नाशिकची द्राक्ष आहेत. मग आपल्या भागात काय पिकते? द्राक्ष. काय? द्राक्ष. आणि नागपूरला काय पिकतात मग? संत्री. जास्त प्रमाणात जिथं फळं होतात ते. मग वसईचं, वसईला काय होतं मग? केळी. बघा, केळ्यांचा मोठा मान म्हणजे वसईला जास्त केळी पिकतात. बघा, पनवेलला काय असतं? पनवेलला लाल लाल असं कलिंगड, हो. आणि त्यानंतर अहमदाबादची बोरं. अहमदाबादला काय पिकतं मग जास्त? बोरं. आणि ह्या फळांचा बघा आपल्याला चित्रात पण दाखवलेलं आहे. हा विद्यार्थी आहे मुलगा, त्याच्या हातात काय आहे? द्राक्ष. नंतर संत्री, ही केळी. ह्या मुलीकडे काय आहे? कलिंगड. त्याचनंतर ही अहमदाबादची बोरं. आणि ह्या फळांचा, ह्या फळांचा राजा कोण? आंबा. काय म्हणतोय? पुरेत गप्पा तुम्ही थांबा. छान वाटली की नाही मुलांना ही हे गाणे? मग आपल्याला काही नावं दिलेली आहेत आणि फळं पण दाखवलेली आहेत. गाण्यात आलेली फळांची नावे सांगा, सांगा बघू. बरोबर, द्राक्ष, संत्री, केळी, पुढचं अक्षर बरोबर कलिंगड, आणि हे छोटी छोटी बोरं. नंतर आंबा. बरोबर, बघा आता तुम्हाला हे चित्र ओळखायचे, सांगा बघू काय आहे. बरोबर, पपई. त्यानंतरचा चिकू. हे कोणतं फळ आहे मग? अगदी बरोबर, अननस. बोलताय का माझ्या मागे? आणि हा हिरव्या रंगाचा काय आहे? व्हेरी गुड, पेरू. फारच छान. आणि शेवटचं फळ दाखवलेले आहे, काय आहे बघा, सांगा बघू. बरोबर, सफरचंद.
बघा मुलांनो, तुम्हालाही घरी बसून छान गोड आवाजात हे पोयम म्हणजेच हे गाणे तुम्हाला तुमच्या घरच्यांना ऐकवायचं आहे, छानशी ॲक्शन करून म्हणायची पण आहे, आणि त्याचबरोबर फ्रूट्स जमा करायची म्हणजे स्टिकर असेल तर ते त्याच्या पुढे चिपकवायचं आणि त्यांची नावे लिहायची आहे तुम्हाला. बघा इथं दिलेल्या टेबलसारखं तुम्हाला करायचं आहे. छान वाटला की नाही अभ्यास आणि कविता? चला तर मग आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.